हॅलो एवरीवन वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माय सेल्फ दिनेश अँड आय थिंक दिस इज गोइंग टू बी द नाव लास्ट व्हिडिओ ऑफ दिस चाप्टर बाय दिस व्हिडिओ दिस चाप्टर हेरिडिटी अँड इवॉल्युशन एंड्स तर या व्हिडिओमध्ये आपण दोन टॉपिक जे शेवटचे टॉपिक्स आहेत ते डिस्कस करणार आहोत पहिला आहे त्यातला स्पेसिएशन अँड सेकंड आहे ह्यूमन इवॉल्युशन ओके परत त्याआधी जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाईम विजिट करत असाल ला so that ला रहते। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो दॅट पुढे येणारे अपडेट्ससुद्धा तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा नक्की शेअर करा सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट तर आधी आपण बघूया की स्पेसिएशन म्हणजे काय आणि त्यातली इन्फॉर्मेशन कवर करूया अँड देन ह्युमन इव्हॉल्युशन ठीक आहे तर बघा स्पेसिएशियन म्हणजे आता तुम्ही आता सर तुम्हाला नावाचं दिसत आहे स्पेसिज ओके आणि त्याच्यापासून बनलेला आहे शब्द स्पेसिएशन सो so, मूळ शब्द आहे इथे स्पेसिज आणि इथे जो त्याच्यापासून जो बनला शब्द आहे तो आहे स्पेसिएशन म्हणजेच काय तर सिम्पली फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस सो फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज दॅट इज नथिंग बट द स्पेसिएशन न स्पेसीज म्हणजे काय तर एखादा ऑर्गॅनिझम त्याचे डिफरंट कॅरेक्टर्स असणारे वेगवेगळे फॉर्म्स मीन्स ते चालल्या त्या कॅ ऑर्गॅनिझमच्या स्पेसीज जसं की एखादा फ्रॉग आहे तो तो एक ऑर्गॅनिझम झाला बरोबर परंतु तसेच त्या फ्रॉगसारखेच इतर काही फ्रॉग्स आहेत परंतु काय फि डिफरन्स आहे त्यांच्यात तर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत ओके सो तशा याला स्पेसीज सिम्पली आपण म्हणू शकतो परंतु बायोलॉजिकली जर आपण बघितलं तर याची स्पेसिशनची डेफिनेशन जरा वेगळी आहे स्पेसीजची डेफिनेशन जरा वेगळी आहे काय आहे तर स्पेसीज मीन्स ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन स्पेसिज मिन्स ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स ओके ग्रुप का बरं कारण एकच एकच ऑर्गॅनिझम परंतु त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टर्स असणारे इतर ऑर्गॅनिझमसुद्धा असतात सो स्पेसिस मीन्स ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम नाव काय करू शकतात हे स्पेसिज दॅट हॅन अन ॲबिलिटी ऑर दे कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स ओके नाव फर्टाईल मीन्स असे ऑर्गॅनिझम्स जे पुढा पुन्हा पुढे रिप्रोड्यूस होऊ शकतात ओके okay? रिप्रोडक्शन मीन्स प्रजनन ओके okay? जे पुन्हा पुढे त्यांच्यासारखेच नवीन जीव निर्माण करू शकतात त्यांच्यात जी कॅप त्यांच्यात तशी ॲबिलिटी असते त्याला म्हणतात फर्टिलिटी ओके okay? सो so, एखादा ऑर्गॅनिझम जर फर्टाईल आहे याचाच अर्थ की तो त्याच्यासारखेच नवीन जीव पुन्हा निर्माण करू शकतो दॅट इज तो रिप्रोडक्शन करू शकतो ओके सो ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन आर्टिफिशियली आपण रिप्रोडक्शन घडवून आणत नाही आहे तर नॅचरलीच त्याच्यात ती कॅपेबिलिटी कि आहे किंवा ॲबिलिटी आहे की तो रिप्रोडक्शन करू शकतो so, सो असे जे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे त्यांना म्हणतात स्पेसिज आणि अशा फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज दॅट इज नथिंग बट द स्पेसिएशन ठीक आहे सो so, आता स्पेसिएशन म्हणजे काय हे नेमकं कळलं आहे तुम्हाला आता हे स्पेसिएशन होतं कशामुळे म्हणजे नवीन स्पेसीस ज्या फॉर्म होतात त्या फॉर्म होण्यासाठी कुठल्या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे किंवा कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून नवीन स्पेसीज इव्हॉल्व होत असतात तर त्याचे रिझन्स काय आहे ते आता आपण डिस्कस करूया तर बघा तुम्हाला आत्तापर्यंत जे आपण शिकलो आहे ते म्हणजे पहिलं रिझन दॅट इज इव्हॉल्युशन ऑब्वियस हे इव्हॉल्युशन झालं की त्यातून नवीन स्पेसिस बेटर अँड बेटर कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जाणार आणि त्यातून नवीन स्पेसीज निर्माण होणार विथ बेटर कॅरेक्टरिस्टिक्स अँड विथ बेटर ॲडॉप्टेड टू द नेचर राईट सो इवॉोलूशन इज वन ऑफ द फॅक्टर राईट इव्हॉल्युशनमुळे नवीन स्पेसिस फॉर्म होतात सो व्हॉट इज द कॉज ऑफ स्पेसिएशन किंवा रिझन्स काय आहे स्पेसिएशन होण्याचे तर इव्हॉल्युशन एक रिझन आहे सेकंड आहे जिओग्राफिकल कंडिशन्स आता जिओग्राफिकल कंडिशन्स मीन्स भौगोलिक परिस्थिती कशा आहेत जसं की तुम्ही बघितलं आहे की वाळवंटात जे आहे ते तिकडले म्हणजे तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे ती उष्ण आहे सो so, तिथे असेच ऑर्गॅनिझम्स बनतील किंवा तयार होतील जी तिथल्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतील जसं की उंट तर तेच तुम्ही नॉर्थ पोलवर वगैरे जाल तर तिथे तुम्हाला पोल बियर्स दिसतात ते का असतात तर तिथली जिओग्राफिकल कंडिशन त्यांच्या बॉडीनुसार सुटेबल आहे आणि त्यामुळेच तिथे तशा नवीन स्पेसीज निर्माण झाल्या आपल्याकडे तशा स्पेसीज होऊ शकतात का नाही का बरं तर आपल्याकडे तशी ग्राफिक जिओग्राफिकल कंडिशन्स नाही सो जिओग्राफिकल कंडिशन इज द सेकंड फॅक्टर फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस थर्ड आहे फूड हॅबिटॅट अँड रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी सो फूड कशा प्रकारचं अवेलेबल आहे आणि हॅबिटॅट कशी आहे त्यानुसारसुद्धा नवीन नवीन जीव जे आहेत ते निर्माण होतात रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी या सर्वांच्या बेसिसवर सुद्धा नवीन स्पेसीज फॉर्म होतात बरोबर जसं की आता एखादे जीव आहे जो की पालापाचोड्यावर जगतो तर मग तो अशा ठिकाणी जन्म घेणार की जिथे पालापाचोडा खूप कमी प्रमाणात आहे तर अशा ठिकाणी म्हणजे जंगलांच्या ठिकाणी वगैरे त्या तिथे तशा प्रकारच्या स्पेसीज जे आहेत त्या फॉर्म होणार सो फ्यूड हॅबिटॅट अँड रिप्रोडक्टिव्ह अॅबिलिटी इज द नेक्स्ट फॅक्टर फॉर स्पेसिएशन त्यानंतर आणखी आहे मग जेनेटिक वेरिएशन ऑबवियसली जेनेटिक वेरिएशन झालं त्यातून ऑब्विस्ली नवीन कॅरेक्टर्स असणार आणि नवीन स्पेसीज इव्हॉल्व होणार नेक्स्ट आहे जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आता जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह जिओग्राफी मिन्स वॉट भौगोलिक आणि रिप्रोडक्टिव्ह जर चेंजेस झाले म्हणजे एखाद्या ठिकाणची जर भौगोलिक परिस्थिती बदलली आणि तिथले रिप्रोडक्टिव चेंजेससुद्धा त्यांचे बदलले प्रजनन करण्याचे जे सोर्सेस आहे सुद्धा बदलले तर ऑब्वियस आहे की नवीन स्पेसीस त्यातून निर्माण होणार का बरं तर त्यांना जे लागणाऱ्या गरजा आहे त्या बदलल्या सो त्यांच्यानुसार त्यांच्यात नवीन कॅरेक्टर म्हणजे या बदलच्या चेंजेसनुसार त्या स्पेसिसमध्ये नवीन कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस होणार आणि हळूहळू मग त्यांच्यामध्ये नवीन स्पेसिस निर्माण होणार ठीक आहे ते कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून पुढच्या जनरेशनकडे नेक्स्ट नेक्स्ट असे होत नवीन स्पेसिस इवॉल्व्ह होणार नेक्स्ट एक रिझन आहे बघा सहावं आहे जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आता हा पॉईंट समजून घ्या की जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मीन्स वॉट सो आयसोलेशन म्हणजे एखाद्या ठिकाणी त्याला वेगळं करणे ओके तर एखाद्या ठिकाणी आयसोलेट करणे म्हणजे सर्व बाकी जे इतर एन्व्हायरमेंट आहे त्यापासून त्याला वेगळं करणे त्याला म्हणतात आयसोलेशन सपोज तुम्ही जर एखाद्या स्पेसीसला सर्व गोष्टींपासून म्हणजे ज्या निसर्गात किंवा ज्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये ज्या ठिकाणी तो राहतो सपोज तुम्ही त्याला त्यापासून वेगळं केलं आणि त्याला कम्प्लिटली एका नव्या ठिकाणी नेऊन ठेवून दिलं म्हणजेच त्याला तुम्ही आयसोलेट केलं आता तर काय होणार ती जी नवीन सिच्युएशन आहे ज्यात त्याला आयसोलेट केलं आहे बरोबर ती कुठलं आयसोलेशन असू हो शकतं तर जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक परिस्थितीतून त्याला वेगळं केलं आहे किंवा रिप्रोडक्टिव ओके okay? तर यातून जर त्याला वेगळं केलं तर काय होणार तर ज्या नवीन परिस्थिती त्याला टाकलेला आहे त्यानुसार तो स्वतःमध्ये चेंजेस करून घेणार तसे कॅरेक्टर्स तो स्वतःमध्ये पिढी टू पिढी जनरेट करत जाणार आणि ऑब्वियसली त्यातून मग नवीन स्पेसीस फॉर्म होणार म्हणजेच काय तर स्पेशिएशन होणार सो हे सहा जे आहे ते कारणं होते किंवा रिझन्स होते की व्हाय स्पेशिएशन ऑकर्स ओके okay? आणि याच्यातूनच मग नवीन स्पेसिस बेटर अँड बेटर स्पेसिस फॉर्म होत असतात ठीक आहे सो आय होप की आता स्पेसिएशन काय आहे ते तुम्हाला क्लिअर झालं असेल आणि ते कसं होतं हे समजलं असेल न आता नेक्स्ट टॉपिक आहे ह्युमन इव्होल्युशन म्हणजे मानव ही स्पेसिस कशी काय निर्माण झाली ते आपण पाहूया आत्ताच आपण पाहिलं स्पेशिएशन तर कुठल्या कारणांमुळे होतं ते आता कळलं मग तसंच ह्युमनचं जे इव्हॉल्युशन झालं ते सुद्धा त्याच कारणांमुळे झालं ओके okay. परंतु इथे आपण आता ते कारणं डिस्कस करणार नाही तर ह्युमनचं इव्होल्युशन ॲक्च्युली कसं झालं जसं आपण म्हणतो की आधी आपण एप्स मीन्स माकड होतो आणि त्यानुसार हळूहळू बेटर बेटर फॉर्म्स आपले झाले सो ते कसे झाले म्हणजे कुठल्या टाईम पिरियडमध्ये आपल्यामध्ये कुठल्या कुठल्या डेव्हलपमेंट्स झाल्या ते आपण बेसिकली आता या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत जसं की तुम्हाला माहितीच आहे की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मी सिंपल फॉर्म्स आधी एक्झिस्ट करत होते आणि त्यापासून आता आपण ह्युमन जे आहे ते एक कॉम्प्लेक्स फॉर्म आहे याला व्हायला ऑब्वियसली लाखो करोडो वर्ष लागले तर ती कुठल्या स्टेप्समध्ये मग ह्युमनचं इव्हॉल्युशन झालं ते आता आपण इथे डिस्कस करून आहोत तर बघा सात पॉ सात करोड वर्षाआधी ओके आत्ता आपण ज्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये आहोत जे वर्ष आत्ता सुरू आहे जसं की मी आता हा व्हिडिओ दोन हजार वीसमध्ये शूट करतो आहे ओके तर आत्तापासून ते जवळपास सात करोड ओके okay, सात करोड वर्ष आधी डायनासोर्स डिसॲपिअर झाले असं मानतात ओके okay, हे कशावरून आपण सांगतो आहे की आपल्याला जे फॉसिल्स भेटले डायनासोर्सचे त्यांची एज कॅल्क्युलेट करून आपण हे सांगत आहोत ओके okay, असं म्हणतात की सात वर्षाआधी ते नष्ट झाले बट ॲक्च्युअल सुद्धा डेट जी आहे ती एक प्रॉबेबिलिटी आहे म्हणजे नियरली तेवढी आहे एक्झॅक्ट कुठे कधी झाले हे सुद्धा आपल्याला म्हणजे एक्झॅक्ट सांगता येणार नाही ना परंतु नियर नियर एवढ्या टाईमला झाले असतील तेच इथे प्रेडिक्शन्स आहेत तर सात करोड वर्षाआधी डायनासोर जे आहे ते डिसॲपियर झाले म्हणजे पृथ्वीवरून नष्ट झाले मग तिथे फक्त तेव्हा जे ॲनिमल्स उरले ते होते फक्त लेमूर्स लेमूर्स मिन्स लेमूर्स काय आहे तर ते मंकी लाईक ॲनिमल्स आहेत म्हणजे माकडासारखे दिसणारे ॲनिमल्स जे आहे ते फक्त त्यावेळी जिवंत होते किंवा पृथ्वीवर तेव्हा इवॉल्व झाले आणि हे जे लेमर्स आहे हे, हे तेव्हा आफ्रिकेमध्ये इव्हॉल्व झाले होते असं म्हणतात ओके सो यांचं जे जन्मस्थान होतं ते होतं आफ्रिका आफ्रिकेत हे लेमूर्स तयार झाले किंवा इव्हॉल्व झाले असं म्हणतात आणि हे मंकी म्हणजे माकडासारखे जे आजचे माकडं आहेत त्यांच्यासारखे दिसणारे होते आणि त्यानंतर जवळपास चार करोड वर्षांनी वर्षाआधी म्हणजे बघा सात करोड वर्षांनंतर चार करोड वर्ष ओके तर हा टाइम पिरियड मोठा आहे बरोबर त्यानंतर मग काही वर्ष गेली आणि चार करोड वर्षाआधी मग ते जे माकडं होते ज्यांना आपण लेमूर्स म्हणायचो माकडासारखे दिसणारे प्राणी तर त्या माकडांसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांना शेपटी होती तर ती टेल त्यांची नंतर चार हजार कर चार करोड वर्षांनी ती डिसॅपिअर झाली त्यांची टेल डिसॲपिअर झाली का बरं तर ती कालांतराने ती गडून पडली आता हे काय आहे तर हे एक प्रकारचं इव्हॉल्युशन आहे जे त्यांनी नेचरनुसार म्हणजे नेचर जसं चेंज होत आहे त्यानुसार स्वतःमध्ये ॲडॅप्ट केलं ओके okay? तर यांची टेल नष्ट झाली आणि ते मग एप लाइक दिसणारे ॲनिमल्स इवॉल्व झाले त्यांच्यापासून एप लाइक म्हणजे माकडांसारखे दिसणारे जसं की जिब्बॉन ओरॉन गुटॉन ओके okay? हे माकडांच्या स्पेसीज आहे ज्या तुम्ही गुगलवर वगैरे सर्च केलं तर तुम्हाला यांचे फोटोज मिळून जाते सो हे माकडांसारखे दिसणारे स्पेसिज आहे जिब्बॉन ओरॉन गुटॉन सो यांच्यासारखे मग इवॉल्व झाले माकडांसारखे दिसणारे प्राणी ओके okay, यांना शेफ्टी नव्हती यांना म्हण म्हटलं जायचं इजिप्टो पिथेकस ओके okay, इजिप्टो पिथेकस त्यानंतर टू पॉईंट फाईव्ह करोड इयर्स सायगो दोन पॉईंट पाच करोड इयर इयर्स सायगो नंतर जे ॲनिमल्स आले ते होते मग गोरिल्ला अँड चिंपांजी म्हणजे यांचेच बेसिकली इव्हॉल्युशन होत गेलं जे आधी लेमर्स होते त्यांच्यापासून नंतर इव्हॉल्व्ह होऊन जिब्बॉन अँड ओरागुटॉन बनले आणि त्यापासून नंतर गोरिल्ला आणि चिंपांजी यांसारखे ॲडव्हान्स जे मंकीज आहेत ते बनत गेले आता हे जे मंकीज होते ते जरा ॲडव्हान्स होते यांच्यापेक्षा कारण यांनी जसं नेचरची गरज आहे त्यानुसार स्वतःमध्ये काही चेंजेस करून घेतले होते तर हे जे मंकीज किंवा एप लाईक ॲनिमल्स होते ते स्वतःचे हातांचा यूज करू शकत होते कशासाठी तर अन्न खासाठी किंवा अदर जे ज्यांचे कामं आहे ते करण्यासाठी ते हातांचा उपयोग करू शकत होते तर त्यांना म्हटलं जायचं मग ड्रायोपिथेकस नंतर ड्रायोपिथेकसनंतर आतापासूनच्या जवळपास एक करोड वर्षा आधी नंतर जे आले ते होते रॅमापिथेकस आता हे जे रॅमापिथेकस होते तर बेसिकली यांच्यापासून तुम्ही म्हणू शकता की ह्युमनसारखे सारखे जे कॅरेक्टर्स आहेत ते या मा एप लाईक ॲनिमल्समध्ये दिसायला सुरुवात झाली ओके सो okay, so असं म्हणू शकता की पितेकस ही जी स्पेसिस होती त्यांच्यापासून खरं तर ह्युमनसारखे जे ॲनिमल्स आहे त्यांचं इव्हॉल्युशन सुरू झालं का बरं तर जे गोरिल्ला किंवा चिंपांजीसारखे जे एप लाईक -like ॲनिमल्स होते त्यानंतर त्यांचे जे लंबर वर्टीब्राज आहेत लंबर मीन्स जे कमरला असतात ना मागच्या बाजूने त्यांना म्हणतात लंबर वर्टीब्राज जे आपली मनक्यांची हाडं असतात तर जी कमरपाशी असतात त्यांना म्हणतात लंबर टीब्रेज तर ते आधी वाकलेले होते तर आता ते सरळ झाले ओके म्हणजे जसे आत्ता आपले ह्युमन्सचे आहेत तशा पद्धतीने सो हे एक इवॉल्युशन होतं जे की काळाच्या ओघात होत गेलं आणि त्यांना मग फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स ते दिसू लागले म्हणजे कम्प्लिटली ह्युमन्स नव्हते ते तर त्यांची जस्ट पोश्चर जो आहे तो थोडा सरळ झाला होता आणि त्यांचे हातसुद्धा त्यांना इतर कामांसाठी उपयुक्त होते किंवा म्हणजे अवेलेबल होते, होते। okay? so, ज़वड़ ज़वड़ मग, ते हातांनी इतर कामंसुद्धा त्यांचे करू शकत होते ओके सो जवळजवळ आत्तापासून त्यांच्यामध्ये मग ॲनिमल्समध्ये त्या ॲनिमल्समध्ये ह्युमनसारखे सारखे कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस व्हायला सुरुवात झाली सो so, दॅट स्पेसिस इज रॅमापिथिक्स ओके okay? आणि त्यानंतर जवळपास फोर्टी लॅक ,00 इयर्स ॲगो ओके okay? आत्तापासून ते चाळीस वर्षाआधी म्हणजे याच्यानंतर जे इव्हॉल्युशन झालं ते होतं की जे नेक्स्ट एप्स आलेत मग ते ह्या ॲप्सपेक्षा किंवा ह्युमन लाईक ॲनिमल्सपेक्षा -like जरा इंटेलिजंट होते म्हणजे आता जे इव्हॉल्युशन होत होतं ते त्यांच्या बुद्धीच्या लेवलवर म्हणजे मेंदूच्या लेवलवर होत होतं सो ते जे आहे ते आधीपेक्षा जास्त इंटेलिजंट होते मोर इंटेलिजंट होते आणि त्यांना म्हटलं जायचं एप्स ऑफ साऊथ आफ्रिका ओके एप्स ऑफ आफ साऊथ आफ्रिका म्हटलं जायचं आणि सायंटिफिकली त्यांना ऑस्ट्रेलोपिथेक असे नाव देण्यात आलं ऑस्ट्रेलोपितेकस तर हे जे ॲनिमल्स आहे म्हणजे हे रॅमापितेकस येणारे आणि मोर इंटेलिजंट होते रॅमापितेकसपेक्षा ओके म्हणजे आता बघा तर आता ह्युमनसारखे कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस व्हायला यांच्यामध्ये सुरुवात झाली होती आणि जवळपास वीस लाख वर्षाआधी त्यानंतर मग स्किल्ड ह्युमन तयार झाला स्किल्ड म्हणजे ज्याच्याकडे कौशल्य होती अशी कारण आता ही जी एप लाईक ॲनिमल्स होती त्यांच्याकडे त्यांचा जो ब्रेन आहे तो जरा इवॉल्व्ह झालेला होता बरोबर त्यात मॉ मौ, मॉडिफिकेशन झाले होते तो मोर इंटेलिजंट झाला होता प्लस तो हातांचासुद्धा यूज करू शकत होता त्यामुळे नेक्स्ट जे जनरेशन आली ती जवळपास वीस वर्षा वीस लाख वर्षान आधीची तर ते होते मग स्किल्ड ह्युमन्स म्हणजे त्यांच्याकडे काही कौशल्य होती किंवा हात वगैरे कशी चालवायचे शिकार वगैरे कशी तर यांसारखी कौशल्य त्यांना माहिती होती सो स्किल्ड ह्युमन त्यानंतर आले आणि मग यांना जीनस होमो या जीनस खाली ठेवण्यात आला आता होमो जे जीनस आहे ते बेसिकली ह्युमनसाठी यूज करतात ओके okay? म्हणजे असे ॲनिमल्स जे की ह्युमन सारखे कॅरेक्टरिस्टिक शो करतात त्यांना होमो या जीनस खाली ठेवण्यात येतं आता हे जीनस वगैरे हे सर्व काय आहे तर आपण ॲनिमल क्लासिफिकेशन जो नेक्स्ट पुढे जो चॅप्टर आहे तो शिकू तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळणार सो तुम्ही जस्ट आता लक्षात ठेवा की जिनस कुठलं आहे तर होमो आहे ज्यात ह्युमन्सना ठेवलं जातं आणि इथेच वीस लाख वर्ष आधी जे इवॉल्व झाले होते त्यांना होमो या खाली ठेवण्यात आलं आणि ते होते स्किल्ड ह्युमन्स आणि त्यानंतर पंधरा लाख वर्ष आधी म्हणजे यानंतर पाच लाख वर्ष आणखी डेव्हलपमेंट झाली त्यांच्यात आणि त्यानंतर मग स्ट्रेट वॉकिंग ह्युमन जे आहे हे कॅरेक्टर त्यांनी ॲडॉप्ट केलं म्हणजे ह्युमन सारखे वॉक करू शकणारे चालू शकणारे मग ॲनिमल्स तयार झाले ओके okay? आणि त्यांचं पोश्चरसुद्धा सरळ झालं ताट झालं पोश्चर मीन्स पाठीचा जो कणा आहे तो सरळ झाला आणि त्यांच्या पाठीच्या कण्याच्या याच्यातच त्यांच्या पायाचंसुद्धा स्ट्रक्चर येत होतं म्हणजे पोश्चर म्हणजेच अंगकाठी ज्याला आपण म्हणतो मराठीत ते सरळ त्यांचं पोश्चर झालं आणि ते एक सरळ जसे आपण आत चालतो तसे ते चालू लागले सो so, पंधरा लाख वर्ष आधी मग त्यांच्यात अशा पद्धतीने इव्हॉल्युशन्स होत गेले आणि त्यानंतर वन पॉईंट फाईव्ह लॅक इयर्स आहे गो मग आता जवळपास पंधरा वर्ष त्यांच्यात पुन्हा डेव्हलपमेंट झाली आणि मग फर्स्ट मॅन पहिला शहाणा माणूस त्याला म्हणतात निंडरथल मॅन ओके निंदरथल मॅन सो हा होता मग फर्स्ट वाईज मॅन किंवा शहाणा माणूस याचा बेन जो आहे तो यांच्यापेक्षा खूप डेव्हलप झालेला होता सो याला मग म्हटलं गेलं होमोसपायन्स मीन्स ह्युमन आणि याच काळात मग जेव्हा एवढे वाईज मॅन्स होते तेव्हाच मग झाली ते डिस्कवरीची सुरुवात आणि दॅट इज द फायर डिस्कवरी ओके माणसांनी मग आगीचा शोध लावला ओके तर हे झालं कधी निंडरथल मॅनच्या काळात ओके वन पॉईंट फाईव्ह लॅक इयर्स ॲगो दीड लाख वर्षांपूर्वी आगीचा शोध लागला निंडरथल मॅननी लावला जो की फर्स्ट मॅन होता ज्याला होमोसपायन्स म्हणजे ह्युमन्सच्या कॅटेगरीमध्ये नंतर ठेवण्यात आलं ओके आणि त्यानंतर जवळपास आता पन्नास वर्ष आधी मग क्रोमॅग्नॉन मॅन इव्हॉल्व्ह झाला जो की ह्युमन सारखाच होता आणि ज्याचं ब्रेन जे आहे ते सर्व गोष्टींनी इव्हॉल्व्ह होतं एक्झॅक्ट त्याचं पोस्चर चालणं खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्झॅक्ट ह्युमनसारख्या होत्या ओके आणि तिथून मग जे आहे ते खऱ्या ह्युमनची एक सुरुवात झाली आणि तिथून मग इव्हॉल्युशन फास्टर होत गेलं कारण आता जो माणूस जो झाला होता ज्याला म्हणतात क्रोमॅग्नॉन त्याच्याकडे एकतर ॲडव्हान्स ब्रेन होतं कारण ब्रेनसुद्धा त्याचं इन्वॉल्व इव्हॉल्व झालं होतं प्लस त्याच्याकडे स्किल्स होते काही शोधसुद्धा जसे की फायर जे आहे तसे काही शोध लागले होते प्लस त्याच्याकडे ह्युमनसारखे कॅरेक्टर्स म्हणजे स्ट्रेट पोस्चर वॉकिंग ॲबिलिटी इतर कॅ स्किल्ससुद्धा त्याला माहिती होते आणि तिथून मग खऱ्या अर्थाने मानवाचा जो विकास आहे त्याला फास्टर गती मिळाली आणि फास्टर इव्हॉल्युशन होत गेलं ओके आणि त्यानंतर जवळपास बघ आता चाळीस हजार वर्षानंतरच मग माणसाने शेती करायला सुरुवात केली गोरे ढोळे पाळायला सुरुवात केली आणि तिथूनच नवीन एका संस्कृतीचा उदय झाला म्हणजेच काय तर माणसे जे आहे ते आता एक शहर म्हणजे नगरे वस्तू ग्रुप करून राहायला लागले ओके त्यांनी शेती सुरू केली गोरे ढोळे पाळायला सुरुवात केली एक स्वतःची एक कल्चर म्हणजे एक संस्कृती त्यांनी विकसित केली आणि इथूनच मग खऱ्या अर्थाने माणसाचा विकास जो आहे तो खूप वेगाने होऊ लागला आणि पाच हजार वर्षांआधी म्हणजे आत्तापासून जवळपास पाच वर्षांआधी मग रायटिंग म्हणजे लिखाण कामाचा शोध लागला आणि त्यानंतर आत्तापासून तर, आत्ता तर चारशे वर्षाआधी म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांचा वगैरे काळ होता ना तेव्हाच मग मॉडर्न सायन्सची सुरुवात झाली जे सायन्स आता आज आपण शिकतो ते ॲक्च्युली जस्ट चारशे वर्षाआधी सुरू झालेलं आहे किंवा तेव्हापासून सायन्स डिस्कवरीजना चालना मिळाली आणि तिथून सायन्स डिस्कवरीज व्हायला लागल्या सो मॉडर्न सायन्स जे आहे जस्ट चारशे वर्ष आधी आहे परंतु आज तुम्ही पाहता की आपण सायन्समध्ये खूप पुढे निघून आहोत आणि त्यानंतर जवळपास दोनशे वर्षानंतर किंवा आजपासूनच्या दोनशे वर्षा आधी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली औद्योगिक क्रांती घडून आली आणि आज आपण पाहतो आहे की जग कुठल्या कुठे पोहोचलं आहे टेक्नॉलॉजीसुद्धा खूप झपाट्याने विकसित झाली आहे आणि आज माणूस जो आहे तो टेक्नॉलॉजी ड्रिव्हन वर्ल्डमध्ये राहतो ओके आणि आजचा जो माणूस आहे त्याला मग ठेवलं जातं कॅटेगरीमध्ये होमो सपा सपायन्स ओके okay? होमो होमोसपायन्स मीन्स ॲक्च्युली ह्युमन्स ओके ह्युमन लाईक ॲनिमल्स त्यांना होमोसपायन म्हटलं जातं आणि आजचा जो माणूस आहे जो की मोर इंटेलिजंट आहे ओके टेक्नॉलॉजीमध्ये एवढी प्रगती करणारा राईट इंटेलिजंट वाईज माणूस आणि स्ट्रेट पोस्चर सर्व संस्कृती एका टोडी करून राहणारा संस्कृती असणारा ओके okay? एक परफेक्ट माणूस आहे त्याला म्हणतात होमो सपा सपायन्स ओके okay? सपायन okay? so, तर आजचा जो माणूस आहे त्याचं सायंटिफिक जे नाव आहे ते आहे होमोसपायन सपायन्स ओके सो आय होप की तुम्हाला हे टॉपिक्स चांगल्या पद्धतीने कळले असतील आणि जर माझं शिकवणं आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सो so दॅट नवीन अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ आवडला अस त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा या चॅप्टरची एक्झरसाईजसुद्धा लवकरच अप अपलोड होऊन जाणार ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये Thanks for watching.